मूर्तिजापूर येथील श्री गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष ठाकरे यांनी ब्राह्मण समाजाच्या विरुद्ध अपशब्द बोलून ब्राह्मण समाजाचा अनुमान केल्याप्रकरणी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या वतीने मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विजयापूर येथील संत गाडगे महाराज विद्यालयात आयोजित आंतरभारतीय निबंध स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात संत गाडगे महाराज विद्यालयाचे प्राचार्य संतोष ठाकरे यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात ब्राह्मण समाजाविषयक अपशब्द वापरून समाजाची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी तसेच छत्रपती महाराजांच्या इतिहासातील आधारहीन पुरावे देऊन ब्राह्मणांना बंधनकारक वक्तव्य करून जास्त वक्त केल्याच्या निषेधार्थ मूर्तिजापूर येथील अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण समाजाच्या कार्यकर्त्यांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये निवेदनाद्वारे तक्रार देऊन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्राचार्य संतोष ठाकरे हे यापूर्वीही धर्मविषयक वादग्रस्त वक्तव्य करून तसेच महाविद्यालयातील कर्मचारी व महिला कर्मचारी यांच्यासोबतच्या अभद्र वागणुकीबाबत पोलिसात व विद्यापीठात सुद्धा तक्रारी असल्याचे समजते. विविध कारणे वादग्रस्त संतोष ठाकरे हे गुन्हे दाखल असून सुद्धा या पदावर कुणाच्या आशीर्वादाने कायम आहेत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. धर्माधर्मांत तेढ निर्माण करणाऱ्या व खोटे इतिहास विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या अशा प्राचार्यावर समाजातील सांगता भंग करण्याच्या गुन्ह्याखाली अटक करावी अशी मागणी सुद्धा आता जोर धरत आहे. याप्रसंगी राम जोशी, धनंजय जोशी, अरविंद जोत, लक्ष्मण कुरेकर, श्रीकांत जोशी, प्रत्येक कुरेकर, देवेश जोशी, प्रेमराज शर्मा, अभय पांडे, संजय किडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहूया प्राचार्य संतोष ठाकरे यांनी ब्राह्मण समाजाबाबत काय अपमानकारक वक्तव्य केलं. वकील भास्कर कुलकर्णी, अफसल खानाचा वकील भास्कर कुलकर्णी. आपल्याला शिवाजी महाराज ब्राह्मण प्रतिपालक असं म्हटलं जात आणि ब्राह्मणांवर ब्राह्मणाची हत्या करणं वाईट होत, करता येत नव्हती आणि हीच धारणा सगळ्यांची होती की शिवाजी महाराज किती किती ब्राह्मणांना कापले शिवाजी महाराजांनी. म्हणजे तुम्ही जर इतिहासात वाचलं, एका ब्राह्मणाचं नाव हे झालं, त्याला तो सुभेदार होता, त्याच्यावर जबाबदारी होती रसद पुरवण्याची, पुरवली नाही. शिवाजी महाराजांचा वकील अफजल खानाच्या भेटीसाठी गेला तेव्हा अफजल खानाला शिवाजी महाराजांचा वध करायचा नव्हता. वध करायचा असता, हत्या करायची असती, मारायचं असत तर मैदानात असता. शामियाने चर्चा होत असते आणि दुष्टपणा त्यांच्या डोक्यामध्ये पेरण्याचं काम दस्तूरबद्दल शिवाजी महाराजांचे वकील नाव स्किप झालं, ब्राह्मणच माणूस आहे. त्यांनी सांगितलं मारत आलो, चर्चा वर्चा काय की धरून कापला. आपण अफजल खानाची कबर त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधली. कोणी बांधली? कोणी बांधायला सांगितली? जिजाऊ महासाहेबांनी बांधायला सांगितली. शत्रू मेला वय संपलं, आपल्या बक्षीस वितरण गाडगे महाराज कॉलेजमध्ये बक्षीस वितरण समारंभ होता, त्यामध्ये त्यांनी ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द निर्माण करणारे आणि ब्राह्मण समाजाला दुखावणारे आपले शब्द त्यांनी तिथे प्रस्थापित केले, त्यामुळे ब्राह्मण समाजाला भरपूर प्रमाणात त्या दृष्टीने विचार करण्याची पाळी आलेली आहे. आणि त्या प्रत्यर्थे आम्ही आज मूर्तिजापूर पोलीस स्टेशन येथे निवेदन दिलेलं आहे. आणि त्यांनी आपल्या पूर्वजांविषयी तसेच महाराज शिवाजी महाराजांविषयी पण त्यांनी अपशब्द काढलेले आहे, त्याबद्दल आज आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी असे आम्ही यांना निवेदन दिलेले आहे. करण्याकरता आलेलो आहे. त्यांनी सगळ्या हिंदू समाजावर जे आहे प्रतिक्रिया व्यक्त केल्या, विशेष करून मठाधिपती असतात, मठाधिपती सगळेच असतात हिंदू, तर त्यांच्यावर सुद्धा त्यांनी अप्रचारात्मक बोललेले आहेत ते, आणि त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो त्यांचा, आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आम्ही ब्राह्मण संघाच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे.